नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज गाईचा चीक किंवा खरवस करणार आहोत. तर हा 1 लिटर खरवस आहे आपला, 1 लिटर खरवस आहे. तर नवीन शिकणाऱ्यांसाठी आपण परत खरवस दाखवतोय. तर आपण आहे ना या ग्लास आणि खरवस मोजून घेतलेला आहे. हा छोटा ग्लास आहे, 1/4 लिटरचा एक ग्लास आहे. तर हे 4 ग्लास आपण चीक घेतलेला आहे, चिकाचं दूध घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण म्हशीचं दूध घेणार आहोत. चीक पण म्हशीचाच आहे. एक ग्लास पूर्ण ग्लास भरून दूध घेणार आहोत आपण. याच्यामध्ये 1 ग्लास दूध टाकणार आहोत. 4 ग्लास चिकाला आपण 1 ग्लास दूध टाकणार आहोत. आणि आता आपण याच्यामध्ये गुळ टाकणार आहोत. साखरेचाही चीक करतो, पण साखरेपेक्षा गुळाचा चीक चांगला लागतो. आपण पहिला पण गुळाचा केलेला आहे, साखरेच्या वड्या केलेल्या आहेत गुळाच्या, सॉरी साखरेच्या वड्या केलेल्या आहेत चिकाच्या. आता आपण ह्या चिकामध्ये गुळ टाकणार आहोत. गुळ फोडून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपण गुळ थोडासा कमी घेणार आहोत 1 ग्लासला ना. एक बोट थोडीशी जागा सोडणार आहोत, कारण की गुळ हा जास्त गोड आहे. म्हणून आपण 1 ग्लासाला थोडा कमी गुळ घेणार आहोत. आणि 1 ग्लास दूध घेतलेला. आता आपण हा 1 ग्लास गुळ घेतलेला आहे. गुळ तुम्ही 1 ग्लासालाही कमी, 1 बोट कमी आपण ठेवलेलं आहे. एवढं गुळ कमी का ठेवलेलं आहे. तुम्ही गुळ कमी जास्तही करू शकता तुमच्या चवीनुसार. जर तुम्हाला गोड हवा असेल 1 लिटरला तर एवढा गुळ घालू शकता. जर 1 लिटरला कमी गोड हवा असेल तर तुम्ही गुळ कमी आणखी कमीही करू शकता. किंवा मग गुळ आणि साखर हे दोन्हीही प्रमाण ठेवू शकता. 1/2 ग्लास आपण हा गुळ आता याच्या चिकामध्ये मिक्स करून घेऊ. आणि गुळ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण गुळ विरघळवून घ्यायचा आहे, त्याच्यात गुळ ठेवायचा नाहीये. आता आपला गुळ पूर्णपणे विरघळून झालेला आहे. आता थोडा राहिलाय तो पण हे होईल. पूर्ण गुळ विरघळून झालेला आहे. आता आपण हे गाळून घेणार आहोत, कारण की याच्यामध्ये खडे किंवा काही कचरा गुळामध्ये असतो, तो वरती येतो. आता आपण हे गाळून घेऊ. आपण आता खरवस आपला गाळून घेतलेला आहे. आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवलेलं आहे. आता झाकण चांगलं ठेवायचं, की जेणेकरून त्याच्यात पाणी नाही गेलं पाहिजे. आपण पातेल्यामध्ये चीक ठेवणार आहोत. तर पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये रिंग ठेवलेली आहे. आता हे पाणी गरम झालं की आपण याच्यामध्ये पातेलं ठेवणार आहोत आपलं. आणि हो, याला ना 1/2 तास ठेवायचं आहे. आपण कुकरमध्येही चीक कसा करायचा तेही दाखवलेलं आहे, पातेल्यातलाही दाखवलेलं आहे. आणि आपण परत पातेल्यात करतोय, कारण की पातेल्यामधल्या चिकाची चव बदलत नाही, कुकरमधल्या चिकाची चव बदलते. म्हणून आपण कुकर पातेल्यामध्ये चीक करणार आहोत. यात आपण जायफळ आणि वेलची पावडर टाकलेली आहे. आता हे चमच्याने हलवून आपण ह्याच्यामध्ये ठेवून देऊ आता पातेल्यामध्ये. अशा प्रकारे आपला चीक तयार आहे. आता आपण सुरी घालून पाहायचा. असा सुरीला चिटकत नाहीये चीक. मग अशा प्रकारे आपला चीक तयार आहे. बरोबर 1/2 तास लागलेला आहे. आणि आपण पातेल्यात चीक केलेला असला की मग असं या पद्धतीने आपण चीक चेक करा. अशा प्रकारे आपला चीक तयार आहे.